आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजता कोल्हापूरमध्ये उभामारती चौकामधून मॉर्निंग वॉक काढण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर दाभोळकर लिखित 15 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. उभामारती चौकामधून मॉर्निंग वॉक सरळ दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालून पुढे बिनखांबी गणेश मंदिरपर्यंत गेला. बिनखांबी गणेश मंदिरपासून वळून महाद्वार रोडने दासराम चौकामध्ये आला. दासराम चौकामध्ये कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी दासरामांची सत्यशोधक समाजासंबंधीची कामे सर्वांना विदित केली. तिथून साकोली कॉर्नरमागे मॉर्निंग वॉक पुन्हा उभामारती चौकामध्ये आला. इथे समारोप झाला. समारोप प्रसंगीसुद्धा अनेकांनी आपले विचार मांडले. त्यामध्ये प्राचार्य डॉक्टर टी एस पाटील, प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार आणि राजू राऊत शाहीर यांचा समावेश होता. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुन्यांच्या बरोबरच त्यांच्या मास्टर माइंडलासुद्धा पकडले पाहिजे अशी मागणी सर्वांनी केली. गुंड प्रवृत्तीच्या धर्मांध संघटना शाळा कॉलेजमध्ये जाऊन महिलांना दाबी दाखवतात याचा निषेध करण्यात आला. विरोधात आवाज उठवण्याचे ठरवण्यात आले. यापूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर आणि साताऱ्यामधील कॉलेजमध्ये अशा घटना घडल्यावर संस्था कर्मचाऱ्यांच्या ऐवजी विरोधात उभा राहिल्या किंवा त्यांनी काहीच केले नाही असे दिसून आले. या संस्थांनी कर्मवीरांचे विचार विद्यार्थ्यामध्ये रुजवावेत असे त्यांना आवाहन करण्यात आले. पुरेसा तपास न केल्यामुळे 3 आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडले. त्याविरोधात CBI ने 100 दिवस होऊनसुद्धा वरच्या कोर्टाकडे अपील केलेले नाही म्हणून कलेक्टरना यासंबंधी निवेदन देण्याचे आवाहन सीमा पाटील यांनी केले. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे याची उदाहरणे देऊन आनंदराव चौगुले यांनी शासनाचा गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान यांचा निषेध नोंदवला. निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये अनिल चव्हाण, चंद्रकांत यादव, अमर जाधव, अकाराम कांबळे, रमेश वडणगेकर, शंकर काटाळे, वसंतराव पाटील, विलास ज्ञानदेव पाटील, डॉक्टर राजू राऊत, डॉक्टर छाया पवार, प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार, सौशोभा पाटील, आनंदराव भाऊसाहेब चौगुले, बाळासाहेब सांगावकर, राजेंद्र खद्रे, जयंत मिठारी, ॲडव्होकेट अजित चव्हाण, सुनंदा चव्हाण, रवींद्र चव्हाण, रमेश आपटे, प्रभाकर तांबट, जीवन बोडके, डॉक्टर उमेश बाबूराव चव्हाण, सीमा पाटील, आनंदराव भाऊसाहेब चौगुले, किरण गवळी, दिलदार मुजावर, कृष्णात स्वाती, श्रीकांत सावेकर, सुरेश जत्राटकर, बिजली सुनीता बाबा इत्यादी सहभागी झाले. आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अजित चव्हाण यांनी केले. मॉर्निंग वॉकला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यश आंबोळे, कृष्णात स्वाती, सीमा पाटील यांनी काही गीते सादर केली आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. अभिवादन करण्यासाठी आपण त्यांचं अभिवादन घेत घेऊया आणि मग या सभेत